एक वर्षापूर्वी केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्याबद्दल 3 कायदे घाईगर्दीत मंजूर करून घेतले, कुणाशी चर्चा न करता, अगर विरोधी पक्षाशी विचार विनिमय न करता। हे 3 कायदे या देशाच्या इतिहासातले शेतकऱ्यांच्यासाठीचे काळे कायदे ठरले, ज्या कायद्यांचा शेतकऱ्यांच्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होणार होता। म्हणून देशभरातील शेतकऱ्यांनी या 3 काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर जंग किंवा आंदोलन पुकारले, विशेष करून पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी हे 1 वर्ष दिल्लीच्या सभोवताली केंद्र सरकारच्या विरोधात हे काळे कायदे रद्द करा या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत आहेत, आजही लढत आहेत, आजही त्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या दरम्यान हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकारनं जेवढे प्रयत्न करता येणं शक्य आहे ते सगळे प्रयत्न केले, पण आंदोलन मात्र थांबवता आलं नाही, अगर आंदोलन शमवता आलं नाही। दुर्दैवानं या आंदोलनामध्ये 700 शेतकरी कमी आले। 1 वर्षाच्या नंतर केंद्र सरकारला उशिरा जाग आली। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काल हे 3 कायदे मागे घेतले, संसदेत ते परत रद्दपातल ठरवावे लागणार आहेत। उशिरा का होईना, परंतु हे कायदे मागे घेतले याच्याबद्दलचं स्वागत किंवा याच्याबद्दल समाधान व्यक्त करणं आवश्यक आहे। मी पण त्या दृष्टीनं समाधान व्यक्त करतो। शेतकऱ्यांच्यासाठी आज पण जे कळीचे मुद्दे आहेत, त्यांच्या घामाचं दाम त्यांना द्यायचं असेल तर उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव शेतमालाला मिळाला पाहिजे, ही वर्षानुवर्षाची मागणी आहे, आजही तीच मागणी महत्त्वाची आहे। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर त्यांना आधारित बाजारभाव की ज्यात किमान त्यांना 50% नफा मिळेल, हाच यापुढचा सुद्धा अत्यंत कडीचा, अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं त्यांच्या जीवनमरणाचा ही हाच एक प्रश्न आहे, तो मार्गी लागावा ही अपेक्षा आज पण आहे। हीच अपेक्षा व्यक्त करतो केंद्र सरकारनं आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे 3 काळे कायदे मागे घेतले याच्याबद्दल त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो।